साठवाए भय भी तुभे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाचा खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द कापड़ा होती सगळी कापड़ा गेली खाय ती शोधत होते घरभर पसरले असत कापड़ा खाय घरभर मी हळच आणून ठेवते माका नाही सवय रोंबाट करून ठेवूची चुकला माझा मी हरवला कपड़ा बस आओ तुमका खोटा वाटता काय हयस होती सगळी कापडा गेली खय ताच कळत नाही गस्तील हयस नीट शोध काय हो आयचा काय करायचा म्हणजे बघितलास ना कशी बडबडता वेळीच उतरवू कोया नाहीतर जास्त व्हायचा खय जाऊन उतरवायचा ताच तर बघा माका तर त्यांच्या समोर कापरीच भरता आपल्या कोणाशी बोलता की भलत्याशीच काय कळत नाही कोणाशी बोलत असत माका पण काय कळत नाही मी काय म्हणतेय आपल्यात आणखी कोणीतरी हा जा फक्त आयक दिसता जर असा कोणीतरी असा तर वेळीच उपाय करूक वया उपाय घेऊनच येईल अंगावर आणलाय सगळ्यांका लाव वय पण काय ता लवकर बघून घेऊया कसा आज भाऊजी हत उद्या ते जातील मुंबई मग सगळा आपल्यावरच पडत भातारीक काय झाला तर लोक आपल्याकच बोलतील आपण काळजी घेतलाव नाही म्हणून ही असेपर्यंत काय ते लवकर बघून घेवा बघते मी आग लागली ता ही कापडा गेली खय काय झालं माधव नीले बाप काय नक्कीच नक्कीच मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे आईला बघ ना आई कोणाशी तरी बोलत असते सतत जसं काय कोणीतरी समोर आहे आणि ती त्या व्यक्तीशी बोलतीये हे असं आधी कधीच झालं नव्हतं का हो अस काय पाणी पी गरज आहे तुला आर यू ओके हा नीली बाप आईला कोणीतरी नक्कीच दिसत असणार माधव प्लीज
अरे तू तरी इतरांसारखा विचार करू नकोस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. तुझे किस्से, तुझ्या गोष्टी इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्या पलीकडे जाऊन जर तू या गोष्टीला दुजोरा देत असशील ना, तर मला खरंच सहन होणार नाही. अरे आईना धक्का बसलाय, अण्णा अचानक गेले, त्यानंतर कित्येक गोष्टी अशा घडल्या ज्याची उत्तरच सापडत नाहीये. पण अर्थ मात्र भलतेच लावले जात, त्यामुळे त्यांच्या मनावर ताण आला असेल म्हणून होत हे सगळं. निलिमा, मला खूप काळजी वाटते ग तिची. आपण तिला मुंबईला नेऊया का, कुठल्या तरी चांगल्या सायकेट्रिस्टला दाखवूया? हे तू बोलतोय? तू लाव ना त्यांना अंगारा, लाव नारळ फोड, नाहीतर रघु काकांना बोलव. निलिमा तसं नाहीये ग, अगं आई आहे ती माझी, मला तिची काळजी वाटणारच. मला ती कसंही करून बरी झालेली पाहायची. मला सुद्धा त्यांना काही झालेलं चालणार नाहीये माधव, पण त्यासाठी ट्रीटमेंट नीट झाली पाहिजे ना. आणि ट्रीटमेंट चांगली व्हायला हवी असेल तर तुम्ही हे जे काही उपाय करताय ना, ते आधी थांबवायला हवे. हळू कपाट पेटशील आता. माझा डोकाच फिरला हा. दोन वेळा सगळा कपाट शोधलाय पण कापडा काय सापडत नाही. माझा चांगला पातळ होता, काय गेला? नीट शोध. आता काय भिंग घेऊन शोधू कि पोलिसांका बोलवू? काय चाललं हा ताच कळत नाही. सगळा व्याप लागला हा मागे. मका चायचं घोट देशील? देतय, सगळा देतय. पण आधी हा जा चालला हा त्याचो बंदोबस्त करा. सरिता, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय ना. कसलो प्रयत्न? काय नाही करत तुम्ही? काय बोलतोस या? खरा काय ता बोलते. तुमका काय सांगितलेलं आहे? काय? तुम्ही पण आता त्या खुळ्यासारखा विसरूक लागलाय. कशाचा काय ता सांगशील? सुशल्याच्या लग्नाचा काय ता बघा. होय त्या बघू खोया. कधी घरातला सगळा गेल्यावर त्या सुशल्या घरात इल्यापासून सगळा बतला. ते काय या घरातून आधी घालवू कोया तर सगळा व्यवस्थित होतला. घरातून घालू पया सांभाळू. सगळं आपल्यावर उलटायचं. म्हणजे तुका नाही कळत ना? हा सगळा तुमकाच कळता. तसा नाही गो. तसाच हा. तुमका चाय हवी हा ना, देते तेवढाच मका कळता. आई चा घे. तू केलं नाही ग, पूर्वाने करून ठेवला होता, मी आणला गरम करून. आई बर वाटतंय ना आता? माका काय झाला? मी बरा ठणठणीत. आई काय? नाही काय नाही. तुझा सगळा व्यवस्थित चाललाय ना? अभ्यास व्यवस्थित होता हा ना? करतो मी. सगळा व्यवस्थित कर रे बाबा. ह्यांची इच्छा होती तू का मोठा साहेब होता ना बघूची, ते का आता नाही आहेत, पण त्यांची इच्छा पुरी कर रे बाबा. करतो मी अभ्यास आई. माका कळता रे घरात काय होता, त्याच्यात तुझा अभ्यासात मन लागतला नाही, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसा चालेल? आई तू नको काळजी करू, मी अभ्यास व्यवस्थित करेन. किती गुणासो हसरे. बर देविकाचा काय? थोडा वेळ पाहिजे मला आई, परीक्षा आहे ना. बर ह्या सगळ्या संपू दे, मग बघू काय ता. किती उभा आहेस? बघ
तांडर तेज घेऊन उभा कसा त्यास मागे घे आणि बाहेर जा जा म्हणताय ना त्याच्या मागे किती उभा आहोस बघतस का असा बाहेर जा म्हणताय ना गाठ माझ्याशी हा अभिरामा हे का बाहेर जाऊ सांग जा म्हणताय ना जा नाही तर हातात धरून बाहेर काढेन आई हे आई काय रे माधवा तू जरा पडतेस का आराम कर ना अरे माका काय झाला नाही काही झालं नाही पण आराम कर अभिरामा जरा आईला तिच्या खोलीपर्यंत सोडून येतो बर मी जाते आतमध्ये बाय दादा मला खूप काळजी वाटते आईची अरे आपण आहोत ना सगळे तू काळजी करू नकोस तू जा अभ्यास करायला जा फोकस रा बी फोकस हो जा बघू अभ्यासाला माधवा आहो थांबा कोण नाही आता बोला जरा बोलू सा कशाबद्दल सुशल्याबद्दल लय दिवसांनी येणं झाला नायकांचं पाहुणचार घेऊ केलास काय माझ्या आईचे दागिने अजून माझ्या ताब्यात दिलेले नाही हर पण माका ते हवे सगळा त्या सुशल्यामुळेच होत हा त्याच्या आईचो आवाज ऐकलास ना ती हयच हा आईची पण काय अवस्था झाली सगळा कायता लवकर मिटवूक व्हया म्हणजे नेमकं काय करणार काय करणार म्हणजे त्या सुशल्या कधी बाहेर काढू खया अरे पण आमका माहित होय कायदा हा तो म्हणून तो राहता पण काय चाललंय काही नाही सहज बोलत होतो माधव तुमचं हे असं बोलणं कधी सहज असतं का एनिवे मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये कारण दुसरी महत्वाची कामं आहेत करण्यासारखी ती करायला हवीत सगळ्यांनीच काय झालं बाहेर नेणे का आले काय वकील बाहेर आले आमका कसं काय माहित नाही तुम्ही तुमच्या सहज बोलण्यात बिझी होतात ना त्यामुळे लक्षात आलं नसेल पण ते आताही आले नाही
सुषमा बरोबर बोलतायत ते बाहेर. काय सुषमा सोबत नेने हा? दत्ता शांत, या सगळं आधीच ठरलेलं हा. त्याने आधी फोन केला नसत, त्यांचं आधीच बोलणं झालेलं असत बघ, म्हणून सुषले आधीच बाहेर जाऊन थांबला. अरे किती चलाकता, आमका नाही जमत ना अशी चलाखी. या सगळ्याचा विचार नंतर करूया का? आधी एकदा त्यांच्याशी बोलून घेऊया आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. कसलं काय होणार नाही, ऐकणार नाही तो नेण्या. दत्ता नेने काका माधवा हे तुझं जे हा ना ते माका नाही जमणार. दत्ता शांत, मी त्यांना बोलवणार, लवकरात लवकर सगळं आवरायचं बघू. हा बोलवा सुषमालाही बोलव. त्या का कित्या? कित्या म्हणजे त्या पण या घरातलंच हा ना, त्या का पण सगळं कळू खोया. पण वहिनी हाय कोण काय करता ते आपल्याक नाही कळत, पण बाहेरच्यांका लगेच कळू खोया. एक दिवस तीच येतील घरात आणि आपण रस्त्यावर जाऊ. दत्ता शांत. हो 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 नेने काका. नमस्कार काका. या ना या आत या. हॅलो हॅलो बाहेर का उभ्या आहात? ऊन किती आहे? या या आत या. सुषमा तू सुद्धा ये. प्रॉपर्टीचं सगळं आहे, सगळ्यांसमोर होईल तर बरं होईल. ये सुषमा आत ये. या काका. या काका या बसा. अरे बापरे काय प्रचंड उकडतय नाही? हो अगदी लाही लाही होते. तरी तुमचं एक बरं आहे, एवढे दिवसभर चालता पण चेहऱ्यावर काही दिसत नाही. हो वकिलांना चेहऱ्यावर कोणतीच बाब आणून चालत नाही. हो तेही खरंच म्हणा. मुद्द्याचं बोलूया. हो 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 बोलूया ना, पण त्याआधी जरा चहा पाणी तर होऊ दे. का या वेळेक वर चाय पाणी नाही हा का? मला वाटत मी यावेळी यायला नको होत. नेने असं काही नाही काका. सरिता चहा ठेव. दूध संपला हा. अग मग बिन दुधाची ठेव ना. गावात इतकी वर्ष राहत आहेत काका, फुटी चहा प्यायची सवयच असणार त्यांना. काय काका? हो चालेल मला. मी ठेवते. मी जाते. ह्यांका माझ्या हातच्या चायची सवय हा ना, मग तो दुधाचो असो नाही तर बिन दुधाचो. सकाळ संध्याकाळ हळद चाय घ्यायचे आणि आता काय. काका तिचं काही मनावर घेऊ नका. माधवा सगळ्यांनी समजूतदार असलं तर कसं चालणार जग? हो ही खरंच. काय गो काय करतो? आई बाहेर नेने वकील आलेत ना, त्यांच्यासाठी चहा करायचंय. सरिता खया. मी हयाच आहे. मी खाय जाणार? देवा मी ठेवते चहा. अगं मी केला असता चहा. माझ्या मागे काय कमी व्यापत?
शत्रू जरी दारात इला तरी त्याचा चाय पाणी करूक लागतला माका। ह्यो पण आताच संपूक वय होत, आता करा चुलीवर चाय। जाऊ बाय, तुमका जमणार हा काय? नाही जाऊ बाय, गॅस संपलो होतो ना, तरी पण मग पाणी कसा उकळता हा? काय गो है, कित्याक बसलस? झाळून टाकीन तुका। खाक करून टाकीन।